आपल्या सर्वांचे नेते शिंदे साहेबजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आमचे ज्येष्ठ नेते थोरा साहेबजी नसीम माजी मंत्री नसीम शेखजी आमचे महाराष्ट्र पुण्यावरनं खास आलेले मोहनदादा नशीम खानजी दुसरे आमचे नेते आमच्या ज्येष्ठ नेत्या आमच्या सर्वांची आई आता शिंदेजी मुंबईचे आमचे अध्यक्ष भाई जगतापजी निंबर्गे सर सरजी साहेब आपल्या शहरमध्याचे आमदार आदरणीय पंडित शिंदेजी व्यासपीठावर सर्व माजी महापौर माझे अध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व अध्यक्ष युवक अध्यक्ष सर्व आदरणीय व्यासपीठ समोर जवळजवळ साडे दहा वाजल्यापासनं आपण इथं देशावरचे भक्तीचे गाणे ऐकताय जोड़ दो दीड दो दोन तास झाला आपण इथनं कोणी हल्ला नाही विशेष करून आमच्या सर्व महिलांचा आभार मानतो अहिल्यादेवीचे जे जे मंडळ ह्या ठिकाणी आले आहेत त्यांचं देखील तरी स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियनचे सर्व आमचे त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं काँग्रेसचा महामेळावा आहे आणि एक दिग्गज जवळपास वीस ते पंचवीस दिग्गज नेते हे सोलापूर शहरामध्ये ह्या मेळाव्याला आज आलेले आहेत मार्शन करणार आहेत साहेब अध्यक्ष झाल्यानंतर हा पहिलाच मेळावा आहे माझ्या काळातला नाना खऱ्या अर्थानं एक फार मोठी संधी तुमच्या आणि साहेबाच्या तईच्या माध्यमातन मला या ठिकाणी मिळालेलं एक मिल कामगाराचा मुलगा माझ्याही देखील इथं आलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सर्वजणांनी मला ही संधी आहे निश्चित पक्षासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब तई तुम्ही जे काम सांगाल ते सर्व टीम आमची ह्या ठिकाणी काम करेल मी विशेष करून आभार मानेन जे गेल्या दोन तीन दिवस झालं मी सांगितलं युवक काँग्रेसला आमच्या युवकराव गणेश डोंगरे या सगळ्यांनी महाराज काढली स्टेजवरचे होते त्यांना मी जे काम दिलं ते सगळे आमच्या गंडा गुत्तीकोंडा सुशील बनपट्टे यांनी काम केलं विनोद भोसले आमचे बाबा मिस्त्री साहेब यांनी रियाजबबाईनी यांनी आपण येऊस तर हे किल्ला सगळा लढवला ह्या सगळ्यांचं योगदान आहे आणि इथं सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत काय नवीन पत्रकार आहेत तुम्ही तिथे गेले दोन तास थांबलात इथं काय होणार आहे हे सोलापूर शहरामध्ये आज नाना विरोधकांना धडके भरले आहे आज सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा मेळावा होतोय अनेक ह्या महिन्यामध्ये अनेक लोक येऊन गेले कधी देवेंद्र फडणवीस आले कधी पवार साहेब आले पण शिंदे पासून सगळ्यालाच अख्ख्या महाराष्ट्र घेऊन आलाय शिंदे साहेबांच्या शब्दावर आज पृथ्वीराज बाबा आले तीन तीन माझे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचं नशीब आहे आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांपासनं विलासराव देशमुख साहेबापासनं पृथ्वीराज बाबा बसणं अशोकराज चव्हाण बसणं या सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहराला काय तर काय दिलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आपण बघताय की कर्नाटक मध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसला बहुमत मिळालं आणि सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये गेलो उत्साह आलेला आहे कालच साहेब इथं आईल्या दिवशी तर बाहेर पंचवीस मूर्त्या द्यायच्या आहेत तुमचं पूर्ण धनगर समाजच्या वतीनं काँग्रेसचा आभार व्यक्त करतो की सिद्धरामाला तुम्ही सिद्धरा महिला त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री पदी बसायला हे आमच्या समाजाकडनं पहिल्यांदा अभिनंदन करतो नानासाहेब खऱ्या अर्थानं ज्यांनी या सोलापूरला सोलापूर म्हणजे शिंदेसाहेब ह्या देशामध्ये ओळख झाली त्या नेत्यांचे आम्ही खऱ्या अर्थाने कार्यकर्ते आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या तई प्रणिते शिंदे हे सगळ्याच्या सुखादुखामध्ये जातात तीनदा हॅट्रेक झालेत त्यांचं देखील आम्ही कार्य करतो आम्ही सर्व काँग्रेसचे सगळे नेते मंडळी युवक मुलं हे खऱ्या अर्थानं एक, एक चांगल्या नेत्यापाशी आम्ही आहेत आणि आज खऱ्या अर्थानं निंबरगी सर हे देखील भारतीय जनता पार्टीला कालच त्यांनी राजीनामा दिला एक चांगला वक्ता एक चांगला सहकारी शिंदेसाहेबांना तुम्ही आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल तुमचा देखील आभार व्यक्त करतो ता मला माहित आहे निंबरगी आता आलेले आहेत भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीची आता उलटी गिनती या ठिकाणी चालू झाल्या मला हे सुरुवात खऱ्या अर्थानं निंबरगी सरापासनं आजपर्यंत काय लोक ऐकतोय की काँग्रेस जात होते राष्ट्रवादी जात होते पहिल्यांदाच ऐकतोय की भारतीय जनता पार्टीचा माझी अध्यक्ष माझी नगरसेवक कुळी समाजाचा अध्यक्ष या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो नानासाहेब गेले पाच वर वर्ष झालं महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या का हातात आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन आहे नगरपालिकेचं इलेक्शन आहे झेडपीचे इलेक्शन आहेत आणि खासदारकीचं इलेक्शन आहे त्यामुळे हा मेळावा फार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं गेले पाच वर्ष झालं सोलापूर शहरातल्या लोकांना वाटलं की राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि लोकांना वाटलं की खऱ्या अर्थानं महानगरपालिका त्यांच्याकडे दिलं तर सोलापूर शहराचं काय तर चेहरा मारा बदलेल नानासाहेब गेले सात वर्षाखाली देशाचे पंतप्रधान आले त्यांनी इथं दहा कामाचे मोठमोठे मुट यादी इथं पत्रकार आहेत सगळ्यांना माहिती आहे दहा कामाचे उद्घाटन केले पाईपलाइन मंजूर नाही त्याचं उद्घाटन झालं कालमेळ हव्यात आहे तरी उद्घाटन करून गेले सात वर्षामध्ये साध दोन देखील काम झालं नाहीत काय अडचण होती राज्यामध्ये तुमची सत्ता आहे देशामध्ये सत्ता आहे महानगरपालिका पूर्ण बहुमत तुमच्याकडे आहे साध पाईपलाइनच ह्यांना टेंडर करताल नानासाहेब सात वर्ष झालं ह्या सोलापूर शहरामध्ये शहरामध्ये सहा दिवसाड पाणी हद्द वाढ आठ दिवसाड पाणी आठ दिवसाड पाणी हद्द वाढला बरोबर आहे ना महिला आमच्या इथे बसलेल्या आहेत या सोलापूर शहरात अनेक मोठे स्वप्न दाखवले स्मार्ट सिटी स्वप्न दाखवलं त्या स्मार्ट सिटीच वाटोळ झालं ते, ते दोन्ही कॉन्ट्रॅक्टर हे गुजरातचे होते एकाचं नाव विजय विमरा दुसराचं लक्ष्मी विम्रा ह्या कॉन्ट्रॅक्टरने मलिदा खाल्ला सब कॉन्ट्रॅक्टर सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक झाले आज सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावावर लुटलं गेलं वर्षाला शंभर कोटी म्हणतात पाच वर्षाला पाचशे कोटी सांगतात मी इथल्या पत्रकारांना सगळ्यांना विनंती करतो युवकांना विनंती करतो पाचशे कोटीचं काम झालं का तर मला इथं सांगावं सर्व भ्रष्टाचार नाना काँग्रेसच्या लोकांना मी विनंती करतो भ्रष्टाचार आणि महागाई ह्या दोन मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी हात दपार झाल्याशिवाय राहणार नाही आपण बघितला महानगरपालिकेमध्ये की गेले चार वर्ष झालं स्टँडिंग चेअरमन नाही झोनची निर्मिती नाही पाच वर्षामध्ये साधं बजेट मांडता आलं नाही वाईट अवस्था सोलापूर शहराची भारतीय जनता पार्टीने केलेला आहे दोन मंत्री शहराला मिळाले दोन मंत्री कधी एकमेकाला बोलले नाहीत सोलापूर शहराच्या विकास तर कधीच नाही दोन्ही देशमुख एकमेकाचं तोंड बघत नव्हते आणि ते बोलत नसल्यामुळे विकासावर त्यांनी दहा तास सांगितलं मुख्यमंत्री विकासासाठी या तुम्ही भांडत करत बसू नका त्यांचे पाच वर्ष निघून गेले गेले दहा वर्षाला खासदार साहेब दोन्ही खासदार फेल आहेत पहिले खासदार आमचे तुम्हाला सगळे माहित आहे बनसोडे साहेब होते दुसरे खासदार तुम्हाला माहित आहे भारतीय पार्टी एवढी मोठी पार्टी आहे बौद्धिक विचाराची पार्टी आहे नानासाहेब देशामध्ये सोलापूर शहरामध्ये असं घडलं कि इथं भारतीय जनता पार्टीने जात सोडण्याचं जा काम केलं ज्या महाराजांना लिंगायत समाजचे महाराज होते त्या महाराजाला जात चुरून ह्या ठिकाणी उभा केलं खऱ्या अर्थान दलितावर अन्याय दलिताचं तुम्ही ह्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी तुम्ही जात चुरून ह्या ठिकाणी त्या महाराजला उभा करता ते बिचारे काय चुक नाही खऱ्या अर्थानं ते पोलीस चौकीत हजरी देत आहेत ही वाईट घटना देशामध्ये ह्या देशामध्ये वाईट घटना आहे ना ते सोलापूर शहरामध्ये झाली आम्ही तमाम सोलापूर शहराच्या वतीने विनंती करतो कि शिंदे साहेब अशी आमच्या खऱ्या अर्थाने खासदार राहणार आहेत आणि ते राहावेत साहेब मी सोलापूरच्या तमाम लोकांच्या वतीने विनंती करतो साहेब हे सोलापूर दहा वर्ष गेला साहेब सोलापूर शहर उड्डाण सोड उड्डाणपूर सोडा साहेब जे लोक लिंक तोडू नका जे लोक हवाई विमानतळाची बोलणी करतात महानगरपालिकेसाठी बस चालू करा म्हणतात बस बंद आहे महापालिकेची अनेक वरळीगाव अनेक भागातले लोक आले बस चालू आहे का तुमच्या भागात इमान चढ सोळा पण नानासाहेब आम्ही विनंती करतो सोलापूर शहराच्या वतीनं अलीकडच्या काळामध्ये कोण बी आहे पिक्चरचं तिकीट सरकार कोण बी जात आहे आणि चर्चा केलो सोलापूरच्या लोकसभेची चर्चा चालू आहे का महापालिकेचं तिकीट आहे का पिक्चर तिकीट आहे आम्हाला कळी नाही तर कोणी जात चर्चा आणि चर्चा करतंही बरोबर नाही तर आम्ही तमाम सोलापूर शहराच्या वतीने विनंती करतो की आमच्या तैतर आहेत आम्हाला माहीत आहे येणाऱ्या काळामध्ये महागाडी झाली तर इथून फिक्स आमदार आहेत एक नारी सबको भारी तई तर शंभर टक्के निवडून येणार आहेत पण येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरातला मी विनंती करतो झोकता माप द्या तैला कॅबिनेट मंत्री करा काय नसताना काय नसताना कुठेही कमी नाही त्या ठिकाणी तही हजर आहेत ह्या सोलापूर शहरात तमाम लोकांच्या सुखादुखामध्ये हे पूर्ण शिंदे फॅमिली या ठिकाणी फॅमिली पूर्ण सुखादुखामध्ये जाते सगळ्याला धीर देण्याचं काम करतात आधार देण्याचं काम करतात म्हणून नानासाहेब मी विनंती करतो लोकांना आता कळालय जय बजरंग बली तोड दे दुष्मान किनली जय बजरंग बली तोड दे भारतीय अंतरिनली त्यामुळे लोकांना देखील कळालंय धर्माचं आता आधार चालत नाही जय श्रीराम म्हणणारे विसरलेत श्रीराम बी आपल्याच होते राम महात्मा गांधी लास्टला ज्या वर्ष गोळी बसली राम नाव घेऊन रा, महात्मा गांधीचं ह्या ठिकाणी जीव त्यांनी सोडलेला आहे हरे राम म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने जीव सोडलाय ते देखील चोरण्याचं पळण्याचं काम त्यांनी केलं बजरंगबली तर आमच्या शिंदेसाहेब लहान असताना त्यांच्या दंडावर बजरंगबली कोरले कोरलेला आहे बजरंगबली बी आपलाच आहे साहेब जय बजरंगबली त्यांचा नाही बजरंगबलीचा बजरंगबली काँग्रेसला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब आमची विनंती आहे आहे आम्हाला सगळ्याला माहित तुम्ही वयाकडे सांगू नका आमच्यापेक्षा तुम्ही जास्त काम करता आम्हाला माहित आहे साहेब त्यामुळे वयाचं ह्या ठिकाण नाही आम्ही सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो येणाऱ्या काळात साहेबच आमचे इथले खासदार राहावं ही या ठिकाणी विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण बरेच व्यक्त असल्यामुळं थांबवतो आपण इथे आला जाताना नानासाहेब तुमच्या हातून शिंदेच्या भाजपनं अहिल्या देवींच्या या ठिकाणी प्रतिमाचं आपल्या हातनं द्यावं ही या ठिकाणी विनंती करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट